सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आणखीन एक महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडली आहे. आज आलेल्या 5 रिपोर्टरपैकी 14 रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत, तर एका महिलेचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत. सदरजी महिला ही इस्लामपूरच्या त्या 4 कोरोनामुक्त रुग्णांची नातेवाईक असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. कोरोनामुक्तीच्या दिशेनं सुरू झालेली सांगलीची वाटचाल जणू थांबलीच आता. आज एका महिलेची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्या कोरोनामुक्त 4 रुग्णांच्या संपर्कात आलेली ही नातेवाईक महिला आहे. सदरची महिला होम क्वारंटाईनमध्ये होती. तिच्यात कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर प्रशासनानं तिचे स्वॅब टेस्ट घेतले होते. आणखी चौघांचेही स्वॅब टेस्टसाठी घेण्यात आले होते. आज दुपारी या 5 जणांचे रिपोर्ट आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून यामध्ये एका महिलेला कोरोना लागण झाल्याचं समोर आलं आहे. या रिपोर्टनंतर आरोग्य विभागानं सदर महिलेस मिरजेतील शासकीय कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. मी डॉक्टर संजय साळुंके, जिल्हा शल्य चिकित्सक, तसेच माझ्याबरोबर डॉक्टर भोपाल गिरीगोसावी, जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत. कोरोना नियंत्रण कक्षातून मी आपल्याशी संवाद साधत आहे. आज आम्हाला एक जो रिपोर्ट प्राप्त झालेला आहे हा इस्लामपूरमधील आपल्या पूर्वी ज्या पॉझिटिव्ह केसेस आल्या होत्या त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला 4 रुग्ण सापडले, त्याच्यानंतर 5 रुग्ण सापडले आणि शेवटी 3 रुग्ण सापडले. असे 5 आणि 4 9 3 11 पेशंट आपल्याला डायरेक्ट सापडलेले होते, जे आपण इस्लामपूरमधनं संशयास्पद होते म्हणून आपण आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. आता हे जसे जसे पॉझिटिव्ह येतील तसे यांच्या संपर्कात आलेले त्यांच्या क्लोज हाऊसहोल्डमधील म्हणजे एकाच कुटुंबातील आम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 25 आणि नंतरच्या टप्प्यामध्ये 10 लोकं अशी 35 लोकं आम्ही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन इस्लामपूरमध्येच केली होती. आणि त्यापैकी पहिल्या 25 इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेल्या लोकांचे आम्ही घशाचे नमुने म्हणजे थ्रोट सॅम्पल्स घेतलेली होती आणि त्या 25 पैकी 12 लोकांची थ्रोट सॅम्पल्स पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे हे पहिले 11 आणि नंतरचे हे 12 असे एकाच कुटुंबातील सगळे पेशंट आयसोलेशन कक्षामध्ये उपचाराखाली होते. आणि उर्वरित जे 10 लोकं शेवटच्या 3 केसेस ज्या आपल्याकडं पॉझिटिव्ह आल्या होत्या त्यांच्या घरातील लोकं आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये इस्लामपूरमध्ये ठेवली होती. त्या सगळ्यांचे घशाचे नमुने आपण परवा दिवशी घेतलेले होते आणि त्यापैकी 9 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत आणि फक्त एका व्यक्तीचा रिपोर्ट